मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर। या शिबिरामध्ये संधिवात, मुतखडा, पित्तखडा, मणक्याची झीज, स्त्रियांचे आजार, त्वचा रोग, मायग्रेन, लहान मुलांचे आजार व मूळव्याध इत्यादी आजारांवर उपचार केले जातील। तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर 20% सूट। नावनोंदणी सुरू आहे। शिबिराचे ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक, घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर, इचलकरंजी। मंगलमय वातावरणात भव्य कलश यात्रेने आज 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला प्रारंभ झालाय। फुलांनी सजवलेला रथ संवाद्य निघालेल्या या कलशयात्रेत डोक्यावर कळस घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या। लालभडक भगव्या रंगाच्या एकसारख्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा सहभाग कलशयात्रेत लक्षवेधी ठरला। लक्ष्मीनारायण मंदिर झेंडा चौक ते श्री पंचगंगा विनायक मंदिर 3 किलोमीटरच्या प्रमुख मार्गावर धार्मिक वातावरणात यात्रा काढण्यात आली। पंचगंगा नदीकाठी महाराष्ट्रात प्रथमच होणारा भव्य 108 गणपती महायज्ञ सोहळा आयोजित केला। धार्मिक कार्यक्रमानं परिपूर्ण महायज्ञ सोहळ्याची सुरुवात भव्य कलशयात्रेने झाली। फुलांनी सजवलेल्या रथात श्री श्री 108 सीतारामदासजी महाराज, यज्ञाचार्य पंडित चिरंजीवीजी शास्त्री, पंडित अक्षयजी गौड, संवित कैलासचंद्र जोशी महाराज विराजमान झाले होते। जागोजागी नागरिकांनी यात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत केलं। राज्यभरातून अनेक संत महंतही भगवी वस्त्रे परिधान करून या यात्रेत सहभागी झाले होते। श्री पंचगंगा वरदविनायक मंदिर परिसरात कलशयात्रेचा समारोप झाला। यात्रा मार्गावर स्वयंसेवकांनी स्वच्छतेबाबत खास दक्षता घेतली। यात्रेत अशोक स्वामी, बाळासाहेब जांभळे, द्वारकादासजी सारडा, गोविंद बजाज, रामदेव राठी, मिश्रीलाल बजाज, हेमाराम प्रजापत, गोविंद सोनी, श्याम काबरा, हणमंत वाळवेकर, शिवबसू खोत, विनायक रेडेकर, पंडित शीतल पाटील, काजवे, प्रशांत चाळके, बाळकृष्ण मिठारी, दिलीप मुथा, सुनील तोडकर, विश्वनाथ मेटे, उमाकांत दाभोळे आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।